पक्षाचे सरकार एक युवा वर्गा खातीर भरपूर काम करता. आमचे एम्प्लॉयमेंट जनरेशन थ्रू वेरियस मिन्स, इन्वेस्टमेंट प्रमोशन बोर्डान आयिल्ल्यो प्रोजेक्ट्स आसूं नाजाल्यार सेंट्रल गव्हर्नमेंटाचे डिफेन्स सेक्टरांतले प्रोजेक्ट्स आसूं, म्हणजे गोवा शिपयार्डाक 35,000 कोटीचें काम दिलां, हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडाचे हॅलिकॉप्टर इंजीन ओव्हरिंग ओव्हरऑलिंग करपाचे फॅक्टरी स्थापन केल्या, सेंट्रल गव्हर्नमेंटाचे 20,000 कोटीचे रस्त्याचे कॉन्ट्रॅक्ट, तशेंच आमचे EDC चीफ मिनिस्टर रोजगार योजनेचे मार्फत आमचे युवकांक सेल्फ एम्प्लॉय जावपाक लोन एट 4% आणि युवती जर आसत आणि 2.5-3% लोन दिवपाचे जे प्रोविजन आमच्या सरकारान केला हे म्हाका दिसता एक बरी गोष्ट आसा. आमचे सरकार युवकाच्या भलायके खातीर सदांच कार्यरत असता. खंय तरी मिनिंगफूल एम्प्लॉयमेंट, गेनफूल एम्प्लॉयमेंट ताका दिवचो, एक बरो नागरीक तयार करचो, एक समाजा खातीर आमच्या युवकांनी काम करचें, प्रेरीत जावं, अशे प्रकारचो आमचो सरकाराचो भारतीय जनता पक्षाच्या सरकाराचो प्रयत्न असता. म्हाका दिसता हे खऱ्या अर्थान आमचे सरकार हे युवा वर्गाचे सरकार असा आणि युवा खातीर काम करपी सरकार असा. स्विमिंग पूल रेगनो, गुड रोड्स रेगनो, तेंकां वॉटर सप्लाय, फीश मार्केट आमी फाल्यां मारपाक शकता. पूण आमचो जाय तुमकां सपोर्ट. सी रेगनो विदीन दी 6 मंथ्स आमी ही टीम बिल्डअप केले. आयज आयज विदीन 6 मंथ्स आमकां सोडून लागले आनी आ फ्युचर तुमचो बरो आसतलो इतलें सांगून एक आयज म्हाका तुमकां एक इयरली एश्युरंस दिवपाक तुमी युवा की लेकिन गोवा शिपयार्ड खूब लेकिन वेकन्सी येवपाक पर्रीकर बाबा सांगले म्हाजो पेपर 10,000 म्हूण, पूण हांव म्हणटा लेकिन वेकन्सी लेवली 5,000 वेकन्सी हितून आवट ऑफ 5,000 न्हू एटलीस्ट आमचे 500 भुरगे हांव टार्गेट करतलो लेकिन शिपयार्ड कामां लागपाक.